आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुला थँक यू म्हणायचं राहून गेलं. कशाबद्दल? माझ्यावरचा वार स्वतःवर झेलल्याबद्दल. तू परत एकदा मी एक स्त्री आहे म्हणून वाचवलंस ना, मी म्हणून नाही वाचवलंस. माझ्या जागी दुसरं कुणी बी असतं तर वाचवलंच असतं, नाही का? बघ, तुला जे बोलायचंय ते बोल, जो टोमणा मारायचंय मला. मी खरंच सांगतोय, मी जे काही केलंय ते इंटेन्शनली नाही केलंय. कोणाला त्रास होईल असा हेतू माझा कधीच नव्हता, खरंच सांगतो मी सुंदरी. तू आतापर्यंत काय काय केलंयस ना, त्या समध्याचा हिशोब आहे माझ्याकडे. त्यामुळे तू कुठल्या इंटेन्शननं काय केलंस काय नाही केलंस हे चांगलंच माहिती आहे मला. त्यामुळे हे समद बोलून अनु मॅडम जे आता अवस्था आहे ना, ती तू नाकारू शकत नाहीस. आता जे काही बी होत आहे ना, ते समद तुझ्यामुळे होत आहे. जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाही, जाऊ दे. मग कुणी सांगितलं तो बोलायला? आधी सुरुवात तू केलीस. आणि जाऊ दे ना यार, मी भांडण्याच्या मूड मध्ये नाहीये. इकडे मला किती त्रास होतोय ना हे तुला नाही कळणार. तुला कसला त्रास? तुझ्यामुळे आम्हा समद्यांना त्रास होतोय. हे जे आता घडतंय ना, या समद्याला तू जबाबदार आहेस. बस करणं सुंदरी, बस करणं. माझं बाळ इकडे धोक्यात आहे, तुला नाही कळणार मला काय त्रास होतोय. शांत बस जरा. सगळं ओके आहे ना? एवढं दचकाला काय झालं? अहो काय झालं म्हणजे काय, असं अचानक येऊन खांद्यावर हात ठेवलं दचकणार नाही माणूस. आता माझ्याशिवाय तुझ्या खांद्यावर कोण हात ठेवणार आहे? हो मला का नाही काय बी कळना झाले, म्हणजे आपलं लग्न झाल्यापासून नाही काही ना काही वाईट घडतच चाललंय. कधी थांबणार हे सगळं? असं नवीन लग्नाचं मला फील पण घेता येत नाही काय. पण ना नको विचार करत बसू, हाच विचार करत होतीस ना, म्हणून दचकलीस ना? काय एवढी घाबरतेस त्या आणायला? आई करू शकणार नाही तू आपल्याला. काय करू शकला नाही म्हणजे? मामड्याच्या पोटात चाकू खूप बसलाय त्यानं, आणि काय करायचं बाकी आहे? पण तो बरा आहे आता, ओके आहे तो. आणि हे त्यानं केलं तो सैरभैर झालाय म्हणून. पण आता तर बाहेर पोलीस उभे आहेत. आता जर त्यानं काही केलं ना
तर तू परत अडकेल पण. हा अडकल आणि पुन्हा सुटेल पोलिसांच्या तावडीतन. ह्याच्या आधी मी सुटलायच की. अग सुटला तर सुटू दे, तू कशाला एवढं टेन्शन घ्यायलेस. बघा आजी तुम्हीच सांगा येईल, तिच्या डोक्यात तुला विचार जातच नाही येतो काय ग. नाही म्हणजे मला सारखं असं वाटतंय की तो अर्ण्याक नाही कुठन बी येईल बघ आपल्या घरात. अग मग घुसू दे की घरात. मी तर वाटच बघायले असा पदर खोचून त्याला लोळवते की नाही बघच तू. माले तुला माहित आहे ना व तुझा बाप मला काय म्हणायचं. ते गावाकडे असताना मला म्हणायचा सरूची बॉडी गार्ड आहे ही. बर तुम्ही काय बी काळजी करू नका, शांतपणे जाऊन झोपा. काय सिद्धार्थराव का फोन करते. हॅलो सिद्धार्थराव बोला की. मामा सगळे ठीक आहे ना आता घरी, काही टेन्शन नाही ना आता. नाही नाही कसलं टेन्शन. तेच म्हटलं मी, आता पोलीस वगैरे आलेत ना घरी. पोलीस कशाला आलेत घराकडे आता? परत काय झालं मामा? काय नाही अहो, तेच टेन्शन नाही ना आता काही, बाकी काही नाही. हे बघा सिद्धार्थराव, तुम्ही जे बोलायचं नव्हतं का नाही ते तुमचं बोलून झालंय, आता मला सांगा नेमकं घडलंय काय तिकडं. अहो तो अरुण पोलिसांच्या तावडीतून सुटला, पळून गेला. काय अरण्य पळाला? हो पण मामा तुम्ही काळजी करू नका, सगळ्यांच्या सिक्युरिटीसाठी घराला बंदोबस्त लावलाय. नाही ना पण तो पळाला कसं काय? मला कुणी सांगितलं नाही हो. ऍक्च्युली मला माहित नव्हतं की तुम्हाला कळलं नाहीये. मी म्हटलं तुम्ही घरी असाल तुम्हाला कळलं असेल. नाही मी इकडं हॉस्पिटल मध्ये आहे ना. नाही आता मी जातो घराकडे, मी बघतो काय झालंय ते. त्या अर्ण्याला तर सोडतच नाही मी, त्याला जरा गावचा हिसका दाखव तुम्ही आता. नाही पाणी ना आता नाकाच्या वर गेले बघा. नाही याचा निकाल लावायलाच पाहिजे आता, तुम्ही काळजी करू नका. हॅलो का, पण तुम्ही गेलता कुठं? काय नाही इथं जरा चहा प्यायला गेलो तो जवळ, इथं जवळच मिळालं वाटलं चहा. पण काय थोडं जरा लांब जाऊ लागलं त्यामुळे थोडा उशीर झाला. आपण तुमची ड्युटी येत आहे का? नाही भेगड थांबायचं ना, काय लागलं ते घरात मागायचं, ते असू द्यात नाश्ता असू द्यात, गिरस ते घरात मागू. हो आमच्या ड्युटीचं असंच असते, पण म्हटलं कुणाला सांगायचं. आता मी सांगतो ना, थांबा म्हणून इकडं हालायचं नाही, काय बी लागलं तर मला सांगा. पकडत नाही त्याला. अहो तो गावलाच नाही, समजा एवढ्या गडबडीत झालं की. त्या हवालदार लोक बघा इथं, मी जरा आत जाऊन येतो. मेला होतो अरण्या. काय पिक्चर सोडत नाही वाटते यांचा. आपण सुटलो ते महत्वाचं. अरण्या थँक्यू बाबा, एक तर चांगलं काम केलास. आता आत जायला वाट मोकळी, बंदोबस्त बी नाहीये. गण्या चला. अक्कल आहे का नाही? किती फोन केले तुला?
किती फोन केले? उत्तर कोण देणार? कुठं होतास तू? कुठं होतास? इथंच इथंच होतो मी. इथंच इकडं बघू. इथंच होतो म्हणे. एवढ्या दिवसानं भेटलायस. अरे गले मेल भाई. नको ग. नकोच वाटतंय काय. घ्या तरतरी खायला नाही दिलेलं ते कॉफी. आदित्य रूम मध्ये दिसला नाही. कुठे आहे तो? डॉक्टरांनी भेटायला बोलवलंय म्हणून गेलाय. जोपर्यंत हे रिपोर्ट येत नाहीत ना तोपर्यंत माझ्या जीवाला काही चैन नाही बघ. कशी आता? बऱ्यात त्या झोपल्यात. आता रिपोर्ट येतील तेव्हाच कळेल. समजा भाऊ काय नाही सगळं नॉर्मल असणार बर का. म्हणजे माझं मन मला सांगते त्यांना काय बी होणार नाही. तुझ्या तोंडात साखर पडो ग बाई. खरंच अनुला काही झालं ना तर मी नाही जगू शकणार आहे तिच्याशिवाय. तुमच्या दोघांचं पण वाईट वाटतंय मला. नवीन लग्न झालंय तुमचं. जागरण गोंधळ कसं छान आनंदात व्हायला हवं होत तेही नाही झालं. काय काय वेळेला असं वाटतं ना ह्या सगळ्यासाठी फक्त मी कारण आहे. आवाज काय बोलताय तुम्ही आणि तुमचा काय संबंध? कसला गोंधळ आणि कसला सणू हवा अशा परिस्थितीत कुणाला सुचणार तर आहे वय. इकडं ही दोघं ऍडमिट आहेत आणि तिकडं त्या अरण्यानं नको नको करून सोडले. अरण्यानं नको करून सोडले म्हणजे? सॉरी मी तुम्हाला मुद्दामूनच नाही सांगितलं. काय सांगितलं नाही? हेच की तो अरण्या पोलिसांच्या कस्टडीतून पळाल. काय काय हो मग पोलीस काय करत होते ते काय माहित नाही. म्हणावं या माणसाला. मग आता मधुरने त्याला बघितला म्हणून तो तिथून पळून गेला. नाही नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका. दोन हवालदार तिथे आपल्या घराच्या इथे बंदोबस्तासाठी आहेत आणि मधुर आणि नाना पण आईपाईने लक्ष देत आहेत. इनफॅक्ट आम्ही सगळेच लक्ष ठेवून आहे. काय म्हणावं या माणसाला. डोक्यातच शिरत नाही याच्या. तरी मी म्हणत होते की याचा नादाला लागायला नको. पण असो हे समज बोलून आता तरी काय फायदा. हा काय येऊन बसला इथे असा.
काय रे काय झालंय? अरे बोल की काय म्हणले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की रिपोर्ट देईपर्यंत काही सांगता येत नाही, रिपोर्ट देईपर्यंत काहीच क्लिअर नाहीये. आपल्या हातात काही असेल तर फक्त प्रार्थना करणे. काय करावं काहीच कळत नाही. मालती जा तुझ्या मामासाठी कॉफी आण. हां आणते. सुंदरी ऐक ना, ही नर्स आता धावत पळत गेली आतमध्ये. तिच्या हातामध्ये ते रिपोर्ट होतं. यांना काय झालं? हे काय उडराडत्यात? मामड्या आर सावर स्वतःला. ओ आदित्यराव, नेमकं तुम्हाला काय झालंय? नाही म्हणजे प्रॉब्लेम आहे ठावय मला, पण तुम्ही काय रडताय? आवते म्हणजे तो थोडा हळवा झालाय. नाही ते बरोबर आहे म्हणजे, पण अहो तुमची जखम बी अजून ओलीस आहे ना, तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे का नाही? आणि पुरुषासारखी पुरुष आहे हो तुम्ही. आता जर तुम्हीच रडायला लागला तर मग इथं बायकांना कोण सांभाळणार? हा सावरावर स्वतःला. तुम्ही शांत व्हा, त्यांना काही नाही होणार. शब्द नीट होईल. नाही ना, आजूबाजूच्या सगळ्या मेडिकल मध्ये चेक केलं पण हे इंजेक्शन कुठेच मिळालं नाही. बापरे, फोटो पाठवलाय तुम्हाला प्रिस्क्रिप्शनचा. हा तेच इंजेक्शन हवंय. नाही नाही सिद्धार्थ, इंजेक्शन आपल्याला मिळालंच पाहिजे. प्लीज बघा ना कुठे मिळत आहे का. हॅलो, हा हा तुम्हाला ते इंजेक्शन पाठवलंय ना, तेवढं मिळवायचा प्रयत्न करा. बघा हे बघा, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या गावाकडचं त्या जागेचा व्यवहार आहे का नाही तो झालाच समजा. तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त इंजेक्शन तेवढी मिळवा बरं का. हा
आपल्याला एक इमर्जन्सी इंजेक्शन द्यावं लागणार, कारण आपल्याकडे फक्त अर्धा तास आहे आणि अर्ध्या तासात इंजेक्शन मिळायलाच हवं. काय वाटेल ते करा हो, वाटेल तेवढे पैसे घ्या, पण मला ते इंजेक्शन हवंय लगेच, आत्ताच्या आत्ता. अहो नाही, शॉर्टेज चालू आहे. शॉर्टेजच आहे ना, मार्केट मधून गायब तर नाही ना झालेलं. हो तुम्ही दुप्पट तिप्पट चौपट दसपट पैसे घ्या, पण मला ते इंजेक्शन हवंय हो, प्लीज प्लीज. काय झालं डॉक्टर? आम्ही खूप प्रयत्न केला पण मिळत नाही हो इंजेक्शन. माझे प्रयत्न चालूच आहे, आता स्टॉकच नाही कुठं. आपल्याकडं फक्त 20 मिनिटं शिल्लक आहे, नाहीतर परिस्थिती अवघड होऊन जाईल. तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न करा, मीही माझ्याकडून प्रयत्न सुरू ठेवतोय. सरू सरू गेली औषध शोधायला, कृष्णा आणि मालती भी गेलेत, काहीतरी नक्की होईल, तुम्ही धीर सोडू नका. मी आले जा. हॅलो हॅलो सुंदरी, कुठे आहेस? अहो मी अजून इंजेक्शन शोधायला लागली. मिळालं? नाही सापडलं अजून. ऐक ना सुंदरी, आतापर्यंत तूच मला प्रत्येक संकटातून बाहेर काढलंस. याच्यातून पण बाहेर काढ, मी तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही ग. तुम्ही काळजी नका करू, मी आणते. हो मी फोन ठेवते. काल काही माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ही इळ तूच आणलीस. तुझी लेख म्हणतात ना ग, मला वाटलं नव्हतं. देव तरी कुठली परीक्षा घेतोय कोणास ठाऊक. नाही हे बघा, म्हणजे काय असतंय, देव परीक्षा भी बघतोय आणि चमत्कार भी घडवतोय. बघा हे बघा, माझा सुंदरीवर लई विश्वास आहे. बघा म्हणजे ती कधीच खाली हात येत नाही, नक्की इंजेक्शन घेऊन येणार. तुम्ही काळजी करू नका. हे बघा आली सुंदरी. मी म्हणलं होतं ना सुंदरी घेऊन येणार म्हणून.
प्रतीक्षा. अरे वा, कमाल झाली. कुठे मिळालं हे इंजेक्शन? ते महत्वाचं नाहीये, पण वेळेत पोहोचले ना मी. हो हो, अगदी वेळेवर आणलं. आलोच मी. अहो, ते शुद्ध करण्याचं इंजेक्शन नाहीये, पण तुम्ही चमत्कारच केला. तुम्हाला माहिती नाही तुम्ही काय केलं ते. अहो, मी ते इतक्या ठिकाणी विचारलं पण मला कुठंच मिळालं नाही. तुम्हाला कसं मिळालं हे इंजेक्शन? अहो, ते देवीनेच मार्ग दाखवला बघा. योग्य वेळी मार्ग दाखवला. 2 मिनिटं जरी उशीर झाला असता ना, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. ठीक आहे, आपण शुद्ध राहण्याची वाट पाहूया. अनु मॅडमची लई काळजी बर का कालकाईला, म्हणून तर तिनं डॉक्टरांना नेमकं त्याच वेळी तिथं पाठवलं. मला जाऊन तिचे आभार मानायला पाहिजेत. डॉक्टर, झालं ना वेळेत, मिळालं ना इंजेक्शन. अहो, म्हणजे काय चमत्कारच केला त्या मुलीनं. म्हणजे आता धोका टळलाय ना. हो हो हो, काही काळजी करू नका तुम्ही. थोड्याच वेळात आपण रूम मध्ये शिफ्ट करतोय. काहीही काळजी करण्याचं कारण नाही. चला, तुमच्या तोंडून देवच बोलला, बरं वाटलं. नाही नाही हो, माझं काहीच नाही. हे सर्व क्रेडिट त्या मुलीच आहे. तिनं वेळेवर इंजेक्शन आणलं म्हणून. येतो. थँक्यू. आभार मानू, कसे उपकार फेडू. अहो नाही मॅडम, हात जोडायचे असेल ना तर तिच्या समोर जोडा. जिने हे समद घडवून आणले, मी तर फक्त निमित्त होते. चला, आपण तिचं दर्शन घेऊन येऊ. हो चल, आपल्याला जायला हवं तिच्याकडे. Oh.
आधी 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 करतर ना मी तुला सॉरी म्हणायला पाहिजे. मला ना कळत नाही रे हल्ली ना खूप छोट्या छोट्या गोष्टीचा खूप राग येतो. खरंच सॉरी. खरं सांग तुम्हालाच वाईट वाटते की एक नवरा म्हणून पार्टनर म्हणून मी तुझ्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकते का? जो हॅपीनेस तू डिझर्व करते ना तो मी देऊ शकत नाहीये तुला. आय एम रिअली सॉरी. मलाच वाईट वाटत. काही काय बोलतोय आधी असं काही नाहीये पण आधी मला ना कळत नाहीये मी इतका वेळ कशी काय झोपू शकते रे. स्वतःच्या प्रेग्नेंट बायकोला झोपेच्या गोळ्या देतोय. म्हणजे आजपर्यंत तू कधी पाहिलंयस मला इतका वेळ झोपलेलं? नाही ना. आणि तसं बघायला गेलं तर माझा आराम व्यवस्थित होतो. मी दिवसभर घरीच असते ना. मला कळतच नाही मी इतका वेळ कसे काय झोपले होते. नाही नाही अनु, हे बघ तू आता ज्या अवस्थेत ना म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये बाई खूप जास्त झोपते हे मी वाचलंय कुठेतरी. आणि ते सगळं जाऊ दे, मला त्यापेक्षा एक महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं. नको जाऊ दे, मी चुकीचं वाटत नव्हतं तुला जाऊ. आधी आधी तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर? नाही ग अनु, हे बघ प्रश्न विश्वासाचा नाही आहे. माझा विश्वास आहे तुझ्यावर, पूर्ण विश्वास आहे. पण गोष्ट एवढी नाजूक आहे ना की मला भीती वाटते की आधी काय झालंय. हे बघ जे मम्मा ज्या पद्धतीने रिॲक्ट झाली पैशांवरून आणि तेही सुंदरी समोर नाही आवडलं मला. इन्सल्टिंग वाटलं ते. मलाही मामाचा खूप राग आलाय की जे काही वागले ना ते एकदम चुकीचं वागली. म्हणजे सुंदरी किती आपल्या जवळची असली तरी तिच्या समोर तुझ्याशी असं वागली ते इन्सल्टच आहे ना तो. नाही तू थांब, मी आत्ताच जाऊन तिच्याशी बोल. ऐक माझं, आता काही तमाशे करू नकोस. मी तुला ह्यासाठी नाही सांगितलं की तू आत्ता जाऊ आणि मामासोबत भांडव. मला भांडण नकोय आणि योग्य वेळ आली ना की मी स्वतः मामाशी बोले. पण तू प्लीज आता काही करू नको. तू उगाच ताण घेऊ नको. नक्की बोलशील ना? अरे मी नक्की बोलेन. पण हे बघ आता तू कुठल्याही पद्धतीचा ताण घेस आणि डोक्यावर काहीच टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना. आता छान झोपायचं. आराम संभाळ सांभाळून. अनुला तर मी हँडल करू शकतो पण ही सुंदरी सतत आडवी येते. नाही पण आता नाही, उद्याच उद्याच आता त्या सुंदरीचा मी असा पत्ता कट करेन ना की जन्मभर विसरणार नाही ती. अरे वा पुष्पा, केलीस की सगळी तयारी? होय. बरं झालं पुष्पा तू सकाळी लवकर आलीस ते. माझ्या एकटीच आणि काही झालं नसतं बघ. होय बरं, नारळ पण ठेवलेत बर का? येऊ का? या गुरुजी. या पुष्पा, ती खिचडी आणि कॉफीचं बघ जा. बर या गुरुजी या. बर हे सगळे आम्ही आमच्या हिशोबाने तयारी करून ठेवलेली आहे. आता ह्याच्यात काही आणखीन लागणार असेल तर सांगा. आहे सगळं ठीक आहे पण आणखी काय लागलं तर सांगेन मी तुम्हाला. हो आणि हो एक महत्वाचं सांगायचं राहिलं
तुम्ही ते साध्वी मेधाविनींचं नाव ऐकलं असेल ना? हो, म्हणजे काय, उपनिषदांवर गाढा अभ्यास आहे त्यांचा, त्यांची व्याख्यानं पण आहेत, मी फॉलो करते त्यांना. हो ते तर आहेच, पण केवळ कोरडा अभ्यास नाही त्यांचा, जोडीला मोठी साधना आणि देवी कृपेचं वरदान आहे त्यांना. काल रात्री त्या अचानक आमच्या मंदिरात आल्या आणि म्हणाल्या उद्याची पूजा मी करीन. काय सांगताय? हा म्हणजे आमच्या घरची पूजा त्यांच्या हस्ते होणार? म्हणून तर म्हटलं तुम्ही भाग्यवान आहात. खरंच त्यांच्या हस्ते आमच्या घरची पूजा होणार अनुसाठीची, खरंच आमचं भाग्य आहे. मॅडम. अरे आल्या का माझ्या गौराया, छान दिसताय नटून सटून. मॅडम हा प्रसादासाठी शिरा. अगं कशाला उगत मामीला त्रास, आमच्याकडनं सेवा म्हणून. तू काय ऐकणार आहेस का पुष्पा? प्रसाद आहे. आणि काय ग कृष्णा कुठे आहे? आहो, त्यांना जमणार नाही यायला, खूप सुट्ट्या झाल्यात ना, त्यामुळे नाही येणार ते. बा आता तू आलीस म्हणजे कृष्णा आल्यासारखंच आहे. आणि बाकीचे? बाकीचे येत आहेत आवरून, आम्ही पुढे आलोय मदतीसाठी. उत्तम. नाही नाही, आदित्यची तब्येत आता चांगली आहे, होय टेन्शन घ्यायची गरज नाही. नाही फक्त त्याच्याजवळ कोण तर राहिलं म्हणजे झालं. होय होय होय. हा नाही नाही मी निघालोच की. आणि हे बघ, या हानव्याला म्हणावं मी येसवर काही उगेच घाई करू नको. हा नाही काय आहे, बेसवर कागदपत्र बघून मग व्यवहार करूया म्हणावं. होय, उमा काय मला तसं रिकाम्या हाताने सोडल का? हा हा ठेवतो ठेवतो. हा या बायकांचे म्हणजे सूचना काय संपत नसतात बघा. नाही नाही पण बाबा कसं आहे ना, या सूचनांमुळे जगातली आपले पाय आमच्या घराला लागले, आम्ही धन्य झालो. स्वागत. नमस्कार करते. शुभम भवतु. मी आपल्या आश्रमात आले होते पूर्वी एकदा, आठवत आहे मला.
सुंदरी ही सुंदरी माझ्या लेकी सारखीच आहे. इथल्या माणसांवर आणि या घरावर खूप मनापासून प्रेम करते. तुला कोण ओळखत नाही, तू तर साक्षात देवीची मुलगी आहेस. ही अनु माझी मुलगी, हिच्यासाठीच आजची पूजा घातली. असू दे, चांगलं होईल. थांब, नारळाचे दोन तुकडे व्हायला हवे, दोन समान भाग. आणि दोन समान भाग झाले नाही तर अपशकुन होईल. अनर्थ होईल. नाही नाही, तसं नाही होणार. आमच्या सुंदरीने मोठी मोठी कामं अगदी सहजगत्या पार पाडली आहेत. हेही काही कठीण काम नाही आहे तिच्यासाठी. जा सुंदरी, काळजी करू नको. जा उमा आणि नाना कुठे आहे? पूजा सुरू होईल आता. ते यायला पाहिजे नाही का? मालू, आईला फोन लाव बरं जरा. हा लावते. तू निघ.